नागपुर महानगर पालिका की ओर से पर्यावरण पूरक गणेश मूर्ति कार्यशाला का आयोजन किया गया था। नागपुर महानगर पालिका की ओर से सोमवार को शहर के सुरेश भट्ट सभागृह में पर्यावरण पूरक गणेश मूर्ति कार्यशाला का आयोजन किया गया था। इस कार्यशाला में मनपा आयुक्त अभिजीत चौधरी, जिलाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर उपस्थित हुए थे। इस कार्यशाला में शहर के स्कूली छात्रों ने हिस्सा लिया और इस समय उनको पर्यावरण पूरक गणेश मूर्ति का महत्व बताया गया। साथ ही स्कूली छात्रों ने गणेश मूर्ति भी साकार की है। ये दोनों के समन्वय से इस कार्यक्रम का आयोजन आज यहाँ किया गया है और सभी बच्चे जो यहाँ उपस्थित हैं, ये एक कलाकार की भूमिका से यहाँ आए हैं, उनकी पसंदी से यहाँ आए हैं कि हाँ, हम भी एक गणपति मूर्ति कैसे एक घंटे में हम माटी से बना सकते हैं, पर्यावरण पूरक कैसे बना सकते हैं, उसका संदेश देने के लिए आज सब बच्चे यहाँ उपस्थित हैं। हमने सभी को ये आमचा जो एज्युकेशन डिपार्टमेंट है और आमचा जो घनकचरा व्यवस्थापनाचा विभाग है, त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक इको फ्रेंडली गणेश मूर्ति बनवण्याचं जे आहे ते वर्कशॉप आयोजित केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या शाळेमधले जे मुलं आहेत की जे इच्छुक होते अशा पद्धतीची मूर्ति बनवण्यासाठी, अशा मुलांसाठी आपण ही सुविधा उपलब्ध केलेली आहे। त्याच्यामध्ये दोन आमचे जे एक महत्त्वाचे उद्देश आहे, एक तर गणेशोत्सव आपण सर्वजण उत्साहात आणि आनंदात साजरा करतोच, पण त्याबरोबर पर्यावरणाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे। पर्यावरणाला कोणतंही नुकसान होणार नाही याच्यासाठी POPच्या मूर्त्या ज्या आहेत, ज्याच्यामध्ये बरेचदा ज्याच्याने वॉटर पोल्युशन असेल किंवा त्याच्यातले जे केमिकल्स असतात त्याच्याने आपल्या जो फिश असतात किंवा इतर गोष्टींना त्रास होऊ शकतो, अशा सर्व ज्या हे आहेत पर्यावरणाचा जो नुकसान होतं ते टाळण्यासाठी इको फ्रेंडली मटेरियलमधनं, म्हणजे शाळूच्या मातीच्या आपण मूर्त्या बनवण्यासाठी मूळ मुलांना वर्कशॉप आयोजित केला आहे। त्याचबरोबर आम्ही इतरही जे मटेरियल असेल की जे आपण रिसायकल किंवा रियूज करू शकतो त्याच्यामार्फतही मूर्ती कशा बनवता येतील ते सुद्धा आज मुलांना सांगणार आहोत। तर एक गणेशोत्सव आनंदात साजरा करतानाच पर्यावरणाचं प्रोटेक्शनसुद्धा केलं पाहिजे, हा एक मेसेज आम्हाला आज या मुलांना द्यायचा आहे। त्या मुलांच्या मार्फत ते त्यांच्या त्यांच्या फॅमिलीमध्ये आणि त्यांच्या पूर्ण परिसरामध्ये हा जो एक मेसेज आहे आमचे महानगरपालिकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून जे आहेत ते देतील, जेणेकरून एक खूप चांगला आपल्याला असा एक आईसी ॲक्टिव्हिटी जी आहे ती केली जाईल। आणि त्याचबरोबर मुलांचे स्वतःची पण एक जे आपण काहीतरी स्वतः तयार करून मूर्ती जी आहे ती स्थापन केलेली आहे, एक जे आनंद असतो मुलांना तो सुद्धा आपल्याला आज या वर्कशॉपच्या माध्यमातून तो त्यांना आपण हे करू शकणार, ती संधी उपलब्ध करून देऊ शकणार आहोत। आपण जर बघितलं तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह जो आहे तो एकदम म्हणजे आपल्याला ओसंडून वाहताना दिसतो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट। ऑरेंज सिटी हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट नागपुर, जो नागपुर का पहला और एकमात्र NABH द्वारा मान्यता प्राप्त अस्पताल है। देश के पहले 50 अस्पतालों में से NABH द्वारा पुनः प्रमाणित ऑरेंज सिटी हॉस्पिटल है। गत 25 से अधिक सालों से मध्य भारत का मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल के रूप में यह अस्पताल प्रसिद्ध है। सभी कैशलेस इंश्योरेंस सेवाएं साथ ही सभी प्रकार की कॉरपोरेट सेवाएं भी उपलब्ध है। इस अस्पताल में महाराष्ट्र शासन की महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना के तहत क्रिटिकल सर्जरी का मुफ्त इलाज भी किया जाता है। इसी प्रकार से हॉस्पिटल में ऑर्थोपेडिक, ट्रॉमा, बर्न केसेस, कार्डियोलॉजी, लेप्रोस्कोपिक सर्जरीज, न्यूरो सर्जरीज, पेडियाट्रिक सर्जरीज, यूरोलॉजी जैसे और भी क्रिटिकल केयर यूनिट है। इसके अलावा यह अस्पताल रेडियोलॉजी, एम्बुलेंस, फार्मेसी, आपातकालीन सेवाएं भी 24/7 प्रदान करता है।